आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताला उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर देश बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीनं जगासाठी मेक इन इंडिया या विषयावर अर्थसंकल्पानंतर आयोजित वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत उद्योग सुरू करण्यासाठी सुलभता देणं उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक तंत्रज्ञान कौशल्य आणि रोजगार आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे राष्ट्रीय माहिती केंद्र अर्थात सीच्या तिसऱ्या तंत्रज्ञान परिषदेचं उद्घाटन माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आय सीद्वारे ई गव्हर्नन्स मध्ये लागू होणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल सरकारसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे अर्थमंत्री अजित पवार येत्या अकरा तारखेला दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प सादर करणार आहेत उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली बलिया बलरामपूर सिद्धार्थनगर बस्ती संत कबीरनगर आंबेडकर नगर महाराजगंज कुशीनगर गोरखपूर आणि देवरिया या दहा जिल्ह्यांमधल्या सत्तावन्न मतदारसंघात मतदान होत आहे सहासष्ट महिला सहाशे शहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे दहा जिल्ह्यातील बावीस जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होणार आहे या टप्प्यात दोन महिलांसहित ब्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मस्कत इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मनिका बात्रा हिनं पुढील फेरीत प्रवेश केला तिनं काल सिंगापूरच्या लीन ये हिचा पराभव केला तिचा सा सामना आता रोमानियाच्या खेळाडूसोबत होईल मिश्र दुहेरी प्रकारात मनिका आणि साथियन ज्ञानशेखरन यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना उद्यापासून मोहाली इथं सुरू होत आहे पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच कसोटी सामना असेल विराट कोहली उद्या आपला शंभरावा कसोटी सामना खेळेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार